तुम्हाला मी एक प्रश्न विचारते की विधवा महिलांनी पुनर्विवाह करावा का आणि त्यांना तो करण्याचा अधिकार नाही का? जय जिजाऊ, जय भारत. जागृती न्यूज चॅनलच्या ज्ञानशैली या प्रबोधन सदरामध्ये मी ॲडव्होकेट शैलजा मोळक आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. गेले 2 महिने झाले आपण विधवा या विषयावर बोललेलो होतो आणि 2 महिन्यापूर्वी कोल्हापूरजवळच्या हेरवाड ग्रामपंचायतीने जे एक निर्णय घेतला, एक परिपत्रक काढलं की विधवा प्रथामुक्ती झाली पाहिजे आणि याचं संपूर्ण महाराष्ट्रातून खूप स्वागत झालं आणि सगळ्या बऱ्याच ग्रामपंचायतीने तसे ठराव केले. आणि ह्या विषयाची एक चर्चा आणि जागृती यामुळे एक सुरू झाली. मला सांगायला आनंद वाटतो की जागृती न्यूज चॅनलचे जवळपास मला वाटते 1,92,000 सबस्क्रायबर आहेत. तर त्याच्यापैकी हा जो माझा एक व्हिडिओ होता तर मी काल सहज बघितलं ह्या विषयावर बोलायचं म्हणून की किती लोकांनी पाहिला आहे, तर सुमारे 35,000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया आणि मला खूप फोन, विशेषतः महिलांचे आणि विशेषतः विधवा महिलांचे फोन मला खूप महाराष्ट्रातून याईपूर्वी मी बोलले होते की आलेले आहेत आणि अजूनही येत आहेत. म्हणजे अजूनही पुन्हा पुन्हा तो व्हिडिओ लोक बघतायत आणि खूप चांगलं या प्रश्नाला एक वाचा फोडली, या प्रश्नांची एक चर्चा सुरू झाली या पद्धतीने, किंवा काही प्रश्न सांगणारे, महिलांच्या स्वतःच्या समस्या सांगणारे फोन मला येत आहेत आणि ॲडव्होकेट असल्यामुळं काही लोक प्रश्न विचारणारे आणि मार्गदर्शन करा मॅडम की असा असा प्रश्न आहे असेसुद्धा फोन येत आहेत. आणि मी ॲज अ काउन्सिलर म्हणून त्यांच्याशी खूप संवाद साधत आहे, त्यांना समाधानकारक उत्तर देत आहे आणि हे जागृती न्यूज चॅनलचं एक खूप मोठं यश आहे असं मला वाटतं. म्हणजे आता एक फोन, अगदी साधा एक फोन आला होता की मॅडम खूप चांगलं तुम्ही सांगितलं हे आणि आमच्याकडं कधी येणार ही प्रथा. मला थोडंसं हसू आलं की प्रथा अशी येत नसती, तर ती आपण सुरुवात करावी लागते, आपण त्याला पायंडे पाडावे लागतात. आणि पण महिलांचे शिक्षण कमी असल्यामुळं, त्यांचं ज्ञान कमी असल्यामुळं त्यांना असे प्रश्न पडतात. परंतु आपण जसं म्हणतो की प्रश्न पडणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांना स्वतःची जाणीव जागृती होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी काही महिलांना मी मुद्दाम विचारते की तुमचं शिक्षण किती, किंवा काही महिला आमच्या समाजात असं उल्लेख करतात, म्हणून मी मुद्दाम विचारते की तुम कुठल्या समाजातून येता तुम्ही. म्हणजे कुठल्याही समाजातून येऊ, परंतु त्यांचे प्रश्न मात्र एक आहेत हे आपल्याला पुन्हा पुन्हा जाणवतं. म्हणून आपण वास्तविक स्त्री ही एक जात असंच समजून मी तरी काम करते आहे आणि तसं सगळ्यांनीच विचार करावा. स्त्रीचा माणूस म्हणून विचार करून जेव्हा आपण पुढे जाऊ, त्यावेळेला आपण स्त्री प्रश्नांच्या मुळाशी जाऊन आपण स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी काही करू शकू असं मला वाटतं. एक 2 दिवसापूर्वीच एक फोन आला आणि तिचा एक वेगळा प्रश्न होता, म्हणून मला आज पुन्हा या विषयावर, वास्तविक एका बाईच्या फोन पुष्कळ आले परंतु एका बाईच्या प्रश्नामुळं मला आज ह्या विषयावर पुन्हा एकदा बोलावं असं वाटलं. कारण ह्या विषयाची चर्चा आपल्याला सतत करत राहावी लागणार आहे, एकूणच महिलांच्या प्रश्नाची चर्चा आपल्याला सतत करत राहावं लागणार आहे. आणि ते बोलल्याशिवाय, आपण त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय, किंवा काही आपले मानसिक परिवर्तन माझ्या बोलण्यातून काही होऊ शकेल अशा भावनेतून मी माझे काही मुद्दे सतत या माध्यमातून मांडत राहते. आता ती बाई मला असं म्हणाली की 3 वर्षापूर्वी तिचे पती गेले आणि तिला 2 मुलं आहेत. म्हणजे एक मुलगा आता 11वीला आहे, दुसरा मुलगा 8वीला आहे. आणि असं असताना ती एका संस्थेमध्ये कामाला होती, जे खाजगी संस्थेमध्ये कामाला होती, आणि तिथंच एक माणूस कामाला होता आणि पती निधनानंतर त्या दोघांमध्ये काही प्रेमसंबंध निर्माण झाले आणि तिला असं वाटलं की ह्याच्याशी लग्न करावं आणि त्याला असं वाटलं की हिला मी, वय लहान आहे, 35 वय तिचं, तर त्यामुळं हिला मी आयुष्य चांगलं देऊ शकेल
आणि दोन मुलांसहित स्वीकारायचा निर्णय त्यांनी घेतला. आणि त्याच्या कुटुंबानीसुद्धा, म्हणजे त्या मुलाच्या कुटुंबानी, त्याचे आई वडील आहे, भाऊ आहेत, म्हणजे एकत्र कुटुंब आहे, त्या कुटुंबानीसुद्धा पाठिंबा दिला. मला याचं म्हणजे मी तिचं अक्षरशः मी तुझ्या नवऱ्याचं अभिनंदन किंवा तुझ्या कुटुंबाचं अभिनंदन त्यांना सांग की हे मानसिकता बदल हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे त्या कुटुंबानी दोन मुलांची आई असणाऱ्या बाईशी लग्न करावं आणि त्या माणसाचं लग्न झालेलं नाही, त्याचा प्रथम विवाह, हे समाजात होणं फार कमी प्रमाण आहे. आणि हे झालं तर चांगली गोष्ट आहे. तर तिने म्हटले की मी 1 वर्ष झाले आता त्याच्याशी लग्न केलं आहे. तर मी तिचं अभिनंदन वगैरे केलं तर ती म्हणली, मॅडम अभिनंदन करण्यासारखी गोष्ट नाही आहे. मग मला थोडंसं म्हणजे मी थांबले. तर मग म्हटलं काय झालं, तर मग म्हटली की लग्न केलं मी आहे त्या म्हणजे आता दुसरं लग्न केलं त्या माणसाच्या घरी मी आहे, ते कुटुंब खूप चांगलं आहे. परंतु तिचं पहिलं जे कुटुंब होतं, तर ज्या वेळेला तिने ते घरी सांगितली गोष्ट, तर त्यावेळेला त्या कुटुंबानी मात्र तिच्या सासरच्या कुटुंबानी मात्र तिला पाठिंबा दिला नाही आणि तिच्याकडनं पूर्णपणे लिहून घेतलं की आम्ही दोन मुलं जी आहेत ती आम्ही सांभाळतो, तुला जे काय काय जे बोलायचं म्हणजे दिवे पाजळायचे काय करायचं वाटेल ते बोलून तिला घराबाहेर राखून दिलं आणि तुझा आमचा काही संबंध नाही आणि जर तुला दुसरं लग्न करायचं असेल तर ह्या घराची पायरी तुला कधी चढता येणार नाही आणि दोन्ही मुलांवरचं हक्क सोड पत्र असं जे असतं तर ते तिच्याकडनं करून घेतलं. म्हणजे अर्थात ते कायदेशीर नाही हेही मला तिच्याकडनं समजलं. परंतु ही आता कायद्याची लढाई लढत नाही आहे, कारण कायद्याची लढाई लढताना बायकांना खूप अडचणी येतात आणि दोन मुलांचा हक्क. मग म्हटलं एवढी मोठी मुलं तर काय, म्हणजे मुलांनी हे नाही म्हणजे तुला पाठीशी नाही उभे राहिले का? तर ती म्हटली की मुलांच्या मनामध्ये, कारण ही टीनेजर मुलं आहेत, तर मुलांच्या मनामध्ये घरच्यांनी म्हणजे तिच्या सासू सासऱ्यांनी असेल, धीर असेल, यांनी इतकं काय काय भरवलं की तुझी आई वाईट चालीची आहे. म्हणजे शेवटी कसं आहे, बाईचं खच्चीकरण करण्यासाठी आपल्या समाजामध्ये चारित्र्य हनन हे हा खूप मोठा म्हणजे एक हत्यार आहे, हत्यार म्हणून त्याचा वापर केला जातो. आणि तिचं चारित्र्य हनन करायचा प्रयत्न घरच्यांनीच केला आणि गाव छोटा असल्यामुळं तिला त्या ज्या संस्थेत ती दोघं काम करत होते तर त्या संस्थेने त्या दोघांना काढून टाकलं. म्हणजे त्या संस्थेने पण पाठिंबा नाही दिला, म्हणजे त्यांची नोकरी पण गेली. त्याच्यानंतर पूर्ण गावामध्ये म्हणजे एक ते कुटुंब वाळीत टाकल्यासारखं असं संपूर्ण गावाने केलं. म्हणजे त्यांना कुठं बोलावणं बंद केलं, त्यांच्याशी बोलणं बंद केलं इवन. आणि इकडून तिकडून ती जाताना तिच्याकडे वाईट नजरेने सगळेजणं कुत्सित नजरेने पाहायला लागले की हां तीच ती वगैरे असं ती ऐकायला तिला मिळवं लागलं. म्हणजे तिला जगण्याचा हक्क नाही, तिला प्रेम करण्याचा अधिकार नाही, तिला चांगलं जगायचा अधिकार नाही, हे आपल्या समाजात दिसतं. आणि असं घडत असल्यामुळंच म्हणजे जरी कमी वयात नवरे गेले तर त्याचा दोष हा बाईला दिला जातो. आणि दुसरी गोष्ट, ह्या बायका मुलं असताना दुसरं लग्न करायचा प्रयत्नच करत नाहीत. आज समाजामध्ये कितीतरी अशा बायका आहेत की जे मुलं लहानाची मोठी करतात, म्हणजे कुणाच्या आधाराविना करतात. आपण त्यांचे एकीकडं आपण त्यांचं कौतुक करतो, सत्कार करतो, आणि ही बाई तिचं मन मारून, तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा मारून ती मुलांसाठी जगते. आणि तिच्या बोलण्यातून एक असं मला जाणवलं की मॅडम विधवेचं जीणं फार वाईट, त्यापेक्षा मला असं वाटलं 2 वर्ष मी काही जगले, म्हणजे आता 1 वर्ष लग्न केलं पण 2 वर्ष त्या घरामध्ये मी काही जगले, तर त्याच्यापेक्षा सतीची चाल चांगली होती असं ती आज उद्वेगाने म्हणाली. म्हणजे की आज जर आपण बघितलं तर कितीतरी घरांमध्ये की जे आपल्या पुढं येत नाहीत, कारण आपण जेव्हा म्हणतो की बरेचसे आपण केसेस पाहतो किंवा अगदी पोलीस केसेस पाहतो, कोर्टाच्या केसेस पाहतो, पण त्या केसेसच्या आकडे खूप मोठे आहेत, पण असं असतानासुद्धा केसेस न दाखल करणाऱ्या महिलांचे प्रश्न ज्या घरी राहून सहन करतात तर ते त्याच्याहीपेक्षा दुपटीने जास्त असतील, हे एक वास्तव आहे. कारण सहसा कुठलीच महिला कोर्टाची पायरी चढायचा प्रयत्न करत नाही, पोलीस कंप्लेंट करायचा प्रयत्न करत नाही आणि आपल्या न्याय हक्कासाठी स्वतः ती लढायचा प्रयत्न करत नाही, कारण तिला समाजातून पाठिंबा असा काही मिळत नसतो. तर त्याच्यामुळं मला वाटतं की आपण जेव्हा
आता अनेक विधवा महिलांना वाटतं आहे की आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला हळदी कुंकू करायचं आहे, मी हे करू शकते का मॅडम, असा एक प्रश्न की मला वाटतं आहे की मला हळदी कुंकू करायचं आहे, मला बोलवायचं आहे, म्हणजे मी हे करू शकते का, तर ती केव्हा करू शकेल, तर ज्या वेळेला त्या कुटुंबातल्या महिला किंवा आपल्यासारख्या अनेक महिला ज्या सामाजिक काम करतात किंवा ज्या डॉक्टर आहेत, प्रतिष्ठित आहेत, वकील आहेत, काही शिक्षित आहेत, अशा महिलांनी वास्तविक पुढं आलं पाहिजे. कारण मी मुद्दाम महिलांनी असं म्हणते, कारण आपल्याला अनेक समाजसुधारक होऊन गेले की समाजसुधारकांनी आपल्याला पहिलं पाऊल घराबाहेर पाडायला शिकवलं. आपण महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतो, शिवाजी महाराजांचं नाव घेतो, आणि असं असताना ह्या लोकांनी आपल्याला स्त्री सन्मानासाठी, स्त्री जागृतीसाठी खूप काम केलेलं आहे. परंतु आज अशी वेळ आलेली आहे की मला वाटतं पुरुषांच्या बरोबरीने आज बायका आपण घराबाहेर आहोत, सुशिक्षित झालेलं आहोत, शिक्षित झालेलं आहोत, जागृत झालेलं आहोत. त्यावेळेला म्हणजे मला काय त्याचं असं न म्हणता आपल्यासारख्या अनेक बायकांनी ह्या बायकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तर ही जास्त आज गरज आहे. म्हणजे विधवांच्या संघटना व्हायला पाहिजेत का, तर मला वाटतं नाही व्हायला पाहिजे. कशाला व्हायला पाहिजेत? एक ज्या स्त्रियांच्या संघटना आहेत त्यांनी ह्या स्त्रियांना पाठिंबा दिला पाहिजे, आणि अशा पद्धतीने ह्यांना आपण सन्मान देण्याची प्रक्रिया केली पाहिजे. आणि हे आज गावागावात अनेक महिला मंडळं आहेत, बचत गट आहेत छोट्या गावांमध्ये सुद्धा, तर तिथं तिथं एक सपोर्ट ग्रुप महिलांचा तयार व्हायला पाहिजे. की ॲक्च्युली महिलाच आपण म्हणतो एकीकडं महिलाच महिलांच्या शत्रू, आणि त्याला आमच्यासारख्या चळवळीतल्या बायकासुद्धा नाही असं काही नाही आहे असं म्हणतो आपण. पण मला असं वाटतं, मी नेहमी भगिनीभाव हा मुद्दा मांडते आहे की भगिनीभाव आपल्या आपल्यात निर्माण झाला पाहिजे. म्हणजे आता तिने लग्न केलं ही चूक झाली का, तर मी तिला म्हटलं तिला ते गिल्ट वाटतं आहे आता, तर मी तिला त्या गिल्टमधून बाहेर काढण्याचा खूप वेळ बोलून प्रयत्न केला. कारण लग्न केलं ही चूक नाही, म्हणजे तशीच सामाजिकदृष्ट्या तशीच एखाद्याजवळ राहणं किंवा एकापेक्षा जास्त पुरुषांशी संबंध ठेवणं हा आपल्या समाजामध्ये व्यभिचार ठरतो. परंतु लग्न करून एखाद्या पुरुषाच्या घरी राहणं कायदेशीररित्या, तर ही चूक कशी काय ठरू शकते? ही संविधानिकदृष्ट्या चूक नाही, कारण तिला जगण्याचा अधिकार आहे. तिला म्हटलं तिला शेवटी मुलांबद्दल वाटतं, तर मुलं कदाचित आता टीनेजरमध्ये असतील, कदाचित त्यांना समजायला लागल्यानंतरसुद्धा त्यांच्यात बदल होऊ शकेल. तर ती म्हणली की त्याच आशेवर मी जगते आहे, की फक्त मला अपेक्षा काहीच नाही की मुलांनी फक्त माझ्याशी बोलावं किंवा सासरच्यांनी मला मुलांना भेटू द्यावं, एकदा तरी मुलांना बोलू द्यावं. आता ह्याच्यासाठी अर्थात ती कायद्याचा आधार घेतला तर तिला कायदेशीररित्या ते सगळं मिळू शकतं. परंतु आज तिच्याकडं पैसे नाही आहेत, तिच्याकडं परिस्थिती नाही आहे, तिचं कौटुंबिक पाठबळ नाही आहे, तिला आर्थिक पाठबळ नाही आहे. कारण नोकरी गेल्यामुळं आता त्यांनी छोटा मोठा व्यवसाय एक सुरू केलेला आहे आणि त्या माध्यमातून ते त्यांची गुजराण करत आहेत. मग असं असताना ह्यांच्या पाठीशी कोण उभं राहणार? तर गावच पूर्ण, जर छोट्या गावामध्ये असे प्रश्न आहेत, कारण छोट्या गावाची अजून मानसिकता बदल झालेला नाही, त्यांच्यापर्यंत अजून आपले क्रांतिकारी विचार किंवा वैचारिक बदल, परिवर्तनीय बदल हे पोचलेले नाहीत. तर हे पोचवण्याचं हे जागृती न्यूज चॅनल हे खूप मोठं माध्यम मला दिसतं आहे. कारण मला खूप लोकांचे छोट्या छोट्या गावांमधून हे ऐकून फोन येत आहेत, तर ह्यामुळं मी ह्या विषयावर जास्तीत जास्त बोलीन असं मी ठरवलं आहे. आता पुढं जाऊन म्हणजे मला महिलांनाच सांगायचं आहे की आपण थोडंसं आपणच आता धीट व्हायला पाहिजे, आपले प्रश्न आपणच मांडायला पाहिजेत. आणि त्यामुळं कसं होतं आहे की आता अजूनही आपल्याकडं सामाजिक स्थिती आहे ही खूप बदललेली नाही आहे महिलांची. आता मी कालच एक म्हणजे एक सवाष्णबाईचं मृत्यू झाला आणि त्यावेळेला मी पाहिला, आणि मला त्या बघताना सुद्धा, आता जे मी अशा ठिकाणी जाते पण तिथं माझं विचारचक्र जे असतं ते सतत चालू असतं, तर जिथं सवाष्ण महिला असेल किंवा विधवा महिला असेल, म्हणजे दोन्हींचेही मृत्यूचे सोहळे, मी त्याला सोहळे मुद्दाम म्हणते, कारण मृत्यूचे सोहळे हे वेगवेगळे असतात. म्हणजे आता समजा पुरुष मेला तर बाई विधवा होते, आणि बाई विधवा झाली म्हणून तिचे सौभाग्य अलंकार जे असतात की मंगळसूत्र असेल, तिचं कुंकू असेल, तिचे हे बांगड्या फोडणं असेल, पायातली जोडवी काढणं असेल, तर हे सगळं सौभाग्य अलंकार जे समजले जातात ते काढले जातात त्या बाईचे नवरा मेल्यानंतर. म्हणजे
तो विधवेचा सोहळा असं मी त्याला म्हणेन. आणि सवाष्णबाईचा सोहळा जर बघितला तर तिचा नवरा जिवंत आहे आणि ती बाई सवाष्ण गेलेली आहे. आणि म्हणून म्हणजे आता कितपत गरज असती नाही असती हा वेगळा भाग आहे, परंतु ती सवाष्ण गेली म्हणून तिच्या अंगावर सगळे अलंकार, म्हणजे तिला कुंकू नवऱ्याच्या हातून लावलं जातं, तिची अगदी म्हणजे बांगड्या तिला घातल्या जातात, पैंजण घातलं जातात, जोडवी घातली जातात, साड्या तिला दिल्या जातात सगळ्या माहेरून. कालच्या एका ठिकाणी मी पाहिल्या 25-30 साड्या म्हणजे तिला टाकल्या गेल्या. आणि ह्या सगळ्या साड्या म्हणजे तिला वाहिलेल्या असतात म्हणून त्या जाळल्या जातात. तर हे सुद्धा खूप आपण हा सुद्धा बदल आपण करू शकतो की तिच्या अंगावरची साडी गेली ठीक आहे, पण बाकीच्या मिळालेल्या साड्या आपण त्या तिला वाहिलेल्या जरी असल्या तरी आपण त्या बाजूला काढून गोरगरिबांना वाटू शकतो. आणि मला सांगायला म्हणजे मी मुद्दाम सांगेन की माझी आई जेव्हा गेली 12 वर्षापूर्वी तर त्यावेळेला माझ्या आईला अशाच 10-12 साड्या आलेल्या होत्या. माहेरचे लोक सगळे साडी आणतात माहेरची साडी म्हणून बाईला. तर मी स्वतः दुःख तर असतंच, दुःख बाजूला सारून मी परिवर्तनीय बदल ज्याच्या वेळेला डोक्यात ठेवलेले आहेत आणि त्या साड्या मी बाजूला घेऊन त्या गरीब एका माणसाजवळ देऊन त्या गरिबांना वाटायला दिलेल्या आहेत. तर हे आपण करू शकतो ना, तर काही बदल हे करायला पाहिजेत आणि ते आपण महिलांनीच पुढं आलं पाहिजे. आपल्याला कोणी अशा वेळेला कोणी बोलत नाही आणि बोललं तरी आपण थोडंसं बंडखोरी केली काही वेळेस, तर त्या बंडखोरीचा उपयोग हा होतच असतो. आता म्हणजे आता पुढे जाऊन आपण पुढचे विचार, मी मागच्या एपिसोडमध्ये बोलले होते की अनेक महिला ज्या आहेत म्हणजे लग्न झालेल्या महिला आहेत की ज्या वैचारिक परिवर्तन बदल झालेले आहेत त्या, आणि आजची तरुणाई पण महिला की मंगळसूत्र किंवा सौभाग्यालंकार, जे सौभाग्यालंकार हा शब्दच मुळात आज कोणी म्हणत नाही, त्याच्यामुळं लग्न झालं तरी मंगळसूत्र घातलं काय नाही घातलं काय त्यांनी काही फरक पडत नाही. आणि एकीकडं आज असा एक वर्ग आहे की ज्या बाईकडं बघितल्यानंतर लग्न झालं आहे का नाही हेही समजत नाही, पण तिला नवरा असतो मुलं असतात, हे मी मागे बोलले होते. परंतु आज आपण पुन्हा पुन्हा विधवांना समप्रवाहात आणण्यासाठी आपण त्यांना सौभाग्यालंकार असावेत असे एक मांडणी आज करत आहोत. आणि म्हणजे हे आता मला काहींचे फोन आले की हे मॅडम तुम्ही काय सांगताय की परत, परंतु हे त्या महिलांना त्यांचं शिक्षण त्यांचं जे काही जगणं आहे तर ते सेफ्टी या दृष्टीने त्याच्याकडे पाहतायत आजच्या महिला. म्हणजे सौभाग्यालंकार म्हणून विधवा महिला घालायचा आग्रह नाही करत आहे, त्या सेफ्टीच्या दृष्टीने करतायत. मग हे पण एक बघितलं पाहिजे की त्यांना ती म्हणजे सामाजिकदृष्ट्या त्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो की आता ही एकटी आहे म्हणून तिला त्रास देण्याचे प्रकार आज तुम्ही पाहिलं तर नोकरीच्या ठिकाणी सुद्धा म्हणजे कामावर होणारा लैंगिक अत्याचार मानसिक अत्याचार ह्यासाठी सुद्धा आज समित्या नेमल्या जात आहेत, त्याचे प्रश्न चर्चिले जात आहेत. आणि ह्या दृष्टीने सुद्धा महिला आग्रह करतायत की सेफ्टीच्या दृष्टीने. आणि म्हणून माझी विनंती आहे की ज्या ज्या कुटुंबात असं काही घडलं असेल आणि आपल्या लेकी बाळांना म्हणजे सगळ्या पुरुषांनी पण म्हणजे आमच्या पिढीच्या पुरुषांनी किंवा आमच्या आधीच्या पिढीच्या पुरुषांनी आणि बायकांनीसुद्धा हे बदल करावेत की त्यांना जसं जगायचं आहे त्यांना जसं राहायचं आहे आणि त्या पद्धतीने खूप धार्मिक अवडंबर न करता ह्या गोष्टींचं परिवर्तन आपलं आपण करायला पाहिजे. आणि सगळेजणं माझ्याशी बोलत आहात वैचारिक परिवर्तन होत आहे नक्की असं मला दिसतंय, काहींना करायचं आहे काहींना करण्याचं धाडस नाही आहे आणि ते धाडस निर्माण करण्याचं काम आपण या माध्यमातून करत आहोत. त्यामुळं आपण एक भयमुक्त व्हायला पाहिजे आणि धार्मिक ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याचं फार अवडंबर न करता आपण काही काळानुरूप जे काही आवश्यक गोष्टी आहेत त्या बदल आहेत ते आपण स्वीकारले पाहिजेत असं मला वाटतं. आणि मी महिलांना नेहमी माझा एक विषय आहेच की मी पुन्हा ह्याच्यावर बोलणारच आहे की आपले वकील आपणच व्हा असं माझा एक व्याख्यानाचा विषय आहे. आणि त्यामुळं आपलं म्हणणं मांडायला शिका. मुळात महिला भीतीपोटी अनेकदा कुटुंबाचं एक दडपण असतं आणि समाजाचं दडपण असतं, कोण काय म्हणेल याचं दडपण असतं, त्यामुळं मनातल्या भावना व्यक्त करत नाहीत आणि बोलत नाहीत आणि मग काही जण अगदी आत्महत्येपर्यंत सुद्धा जाताना आपल्याला दिसतात.
त्यामुळं आपलं प्रश्न आपण मांडायला शिका, आपलं म्हणणं मांडायला शिका, आपलं मन मोकळं करायला शिका. गावागावात मैत्रिणींचा एक सपोर्ट ग्रुप तयार करता, समदुःखी असं म्हटलं तरी चालेल, समदुःखी समविचारी अशा मैत्रिणींचा ग्रुप तयार करा आणि आपले प्रश्न आपण मांडून आपणच सगळे मिळून सोडवूयात असं एक आपण ठरवलं पाहिजे. गावातील अनेक प्रतिष्ठित महिला असतात, सगळेच काही आपल्याला सगळेच अगदी विरोधात नसतात, कोणीतरी आपल्याला सपोर्ट करणारं असतं. त्यांना शोधा जे समाजकार्य करत असतील, त्यांच्याशी संपर्क करा, पोलिसांची मदत घ्या गरज पडली तर. आणि अन्याय अत्याचार मारहाण हे अजिबात महिलांनी सहन करू नका, कारण हा कायद्याने गुन्हा आहे, कायदा आपल्या पाठीशी आहे हे कायम लक्षात ठेवा. आणि परंतु कायदा नेहमी पुरावा मागतो, तर त्याच्यामुळं आपण जर खूपच घरामध्ये काही कुटुंबात असं काही होत असेल तर काही दृष्टीने आपण मेसेजेस असतील, मारहाणीचे फोटो असतील, तर आपले आपले काढून ठेवा असं मला वाटतं. कारण कायदा शेवटी तुम्ही पोलीस कंप्लेंट केली तर पुरावा मागतो, तुम्ही त्याच वेळेला गेलात तर ती इमिजिएट कंप्लेंट होऊ शकते, पण तुम्हाला असं वाटलं की थोडं थांबून जायचं आहे तर तुमच्याकडं काहीतरी पुरावा हवा आणि त्यामुळं पुरावा आपल्याकडं ठेवायला पाहिजे. परंतु आपण जेव्हा एकटं जपतो म्हणजे तर त्यावेळेला माणसं ओळखायला शिका, हे एक मला सांगायचं आहे. कारण माणसं म्हणजे पुरुषच नव्हे तर स्त्रियासुद्धा ओळखायला शिका, कारण आजकाल काही स्त्रियासुद्धा आपल्याला म्हणजे बदनामी करणं, वाईट मार्गाला नेणं, एकटं आहे म्हणून त्याचा फायदा उठवणं, आर्थिक फसवणूक करणं अशा गोष्टी आपल्या काही महिलासुद्धा करत असतात. त्यामुळं आपण माणसं ओळखायला शिका आणि सहजतेने कोणावर विश्वास टाकू नका. म्हणजे कुठलंही मन मोकळं करायचं झालं तर कोणाजवळ करायचं, तुम्हाला विश्वास वाटला पाहिजे त्या व्यक्तीचा. म्हणजे असे मित्र मैत्रीण कोणीतरी निर्माण करा. अजून एक प्रश्न आहे की इस्टेट प्रॉपर्टीचे प्रश्न असतात, ज्या वेळेला नवरा जातो तर त्यावेळेला बरेच सासरची मंडळी त्या बाईला अगदी इस्टेटीतून बेदखल करायचा विचार करतात, किंवा तिला त्रास देतात, किंवा तिला घराबाहेर काढतात, किंवा काही ठिकाणी सह्या मागतात. तर त्यावेळेला कोणत्याही पेपरवर सह्या करताना अशाच करू नका, ते वाचून घ्या. आणि जर स्वतःला वाचता येत नसेल तर कोणाकडनं तरी विश्वासू व्यक्तीकडून, वकिलाकडनं असेल, अगदी पोलीसकडनं असेल, एखाद्या डॉक्टरकडनं असेल, शिक्षित माणसाकडून कोणाकडनं तरी ते वाचून घ्या की नेमकं काय लिहिलं आहे याच्यामध्ये. वाचल्याशिवाय सही करू नका, कारण असाही एक प्रश्न आला होता की माझ्या सह्या घेतल्या आणि मग मला ते घरावरचा हक्क माझा सोडून घेतला आणि आता मी कुठं राहायचं, असाही एक प्रश्न आला. त्या निमित्ताने मी हे सांगते आहे, कारण इस्टेट प्रॉपर्टीमध्ये तर आजकाल नात्यात पण खूप फसवणूक होत आहे आणि त्याच्यामुळं ती काळजी घ्या. मुळात स्वावलंबी व्हा, आर्थिक सक्षम व्हा असं मला सांगायचं आहे, ते जास्त गरजेचं आहे. कारण जरी थोडाफार पैसा असला तरी तो पैसा किती दिवस पुरणार हाही विचार करा. त्यामुळं काहीतरी करा, आपल्या अंगात जे कलागुण आहेत ते ओळखा, आपल्याला काय करता येतं आहे का ते ओळखा, तुमच्या ज्या ज्या ठिकाणी राहत आहे तिथं काही गरजा आहेत का की जिथे छोटा मोठा व्यवसाय करू शकतो का, त्या माध्यमातून हे करता येतील. मुळात बचत गट आहेत, बऱ्याच सगळ्या गावांमध्ये आहेत जाळं बचत गटाचं, ते बचत गटात सहभागी व्हा आणि त्याच्यामुळं ते एकमेकाच्या सहकार्याने आपल्याला खूप काही करता येईल. आणि मला हे जमणार नाही आणि मला हे जमेल का ही नकारात्मक मनामध्ये असेल तर ती मुळात काढून टाका. की त्यामुळं आणि परावलंबी अजिबात राहू नका, कारण परावलंबित्व जे असतं ते आपल्याला कायमच कुटुंबामध्ये समाजामध्ये दुय्यमत्व देत असतं. तर त्याच्यामुळं आपण परावलंबी राहू नका, नकारात्मकता मनातून काढून टाका आणि मनामध्ये आपलं आपल्या मनावर सतत काम करत राहा. काम करत राहणं मनामध्ये म्हणजे मनामध्ये चांगले विचार ठेवणं, सकारात्मक विचार ठेवणं, म्हणजे पॉझिटिव्ह विचार आपण मनात ठेवले पाहिजेत, तर तेच विचार आपल्याला जगण्याला बळ देतात. आणि शेवटी माणूस आशेवर जगत असतो, परंतु फक्त आशेवर न जगता तुम्ही धीटपणे स्वतः प्रयत्नपूर्वक काही निर्णय घ्या, की जे निर्णय आपण घेऊ शकतो. आणि एक महिला खूप काही करू शकते, परंतु ती जेव्हा करायला पाऊल उचलेल तेव्हाच. तर त्यामुळं माझं हे सगळं म्हणणं लक्षात घ्या आणि आपल्याला एक खूप सुंदर आयुष्य मिळालेलं आहे आणि ते अजून सुंदर कसं करायचं तर ते आपल्याच हातात आहे. खूप ज्या नकारात्मक गोष्टी असतात त्याचा फार विचार न करत बसता काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका आणि काही गोष्टी विसरायला शिका. आपण नेमक्या चुकीच्या गोष्टी किंवा दुःखदायक गोष्टी किंवा वेदनादायक गोष्टी ह्या नेहमी आठवत राहतो, म्हणजे
आपलं मन असं असतं, तर त्याच्यामुळं त्या मनावर काम करणं हे खूप गरजेचं आहे. आणि एवढंच बोलून आज मी थांबते. जय भारत.